राज्यामध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या नातेवाईकांना तसेच पर्यटकांना एसटीद्वारे त्यांच्या घरी पोहोचवली जाणार असून याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचा नवा प्रस्ताव समोर आला आहे। आज मदत व पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली। याद्वारे येत्या 2 ते 3 दिवसातच याबाबतचे नियोजन पूर्ण होणार आहे। सुमारे 10,000 बसेसच्या माध्यमातून राज्यामध्ये अडकलेल्या लोकांना घरी पोहोचविणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले। या संपूर्ण प्रवासाचा खर्च मदत व पुनर्वसन विभाग उचलणार आहे। यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांना ही प्रवासाची सवलत देण्यात येणार आहे। आता शिल्लक राहिलेले 886 मजूर आहे छत्तीसगड, 886 लोकांचा ज्या सोनिया गांधींच्या आदेशाप्रमाणे आम्ही इथे या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी त्या त्या जिल्ह्यात स्वगावी पोहोचण्यासाठी एसटी महामंडळाला निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे आणि पुढच्या 2-3 दिवसात या माध्यमातून 10,000 बसेस लावून ज्या ज्या जिल्ह्यातील लोक अडकली आहेत त्यांना त्याच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या स्वगावी एसटीच्या बसेसच्या माध्यमातून सोडण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याची प्लॅनिंग नियोजन त्यांची संपूर्ण माहिती त्या जिल्हा प्रशासनाची माहिती तपासण्याचं काम स्क्रीनिंग करण्याचं काम आवश्यकता पडली तर काही सिम्पटम्स असले तर त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यासाठी त्यांना दुसऱ्या गोष्टीची होम क्वारंटाईन करण्यासाठी या सगळ्या बाबीची चर्चा या ठिकाणी झाली आणि पुढच्या 4-5 दिवसात मुंबईतले असतील त्या ठिकाणी नातेवाईकाकडे गेलेले लोक असतील मजूर असतील तर या सर्वांना त्यांच्या गावापर्यंत मोफत पोहोचवून देण्याचा निर्णय आम्ही उद्योजी यांनीही त्यांनी सांगितलं की या लोकांना कुठल्याही प्रकारची तिकिटाचा भूर्दंड पडणार नाही अशा प्रकारची भूमिका माझ्या विभागाला घेण्याच्या सूचना केल्या आणि त्यासाठी लागणारा निधी हा माझ्या मदत पुनर्वसन आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे।